महाराष्ट्रात जिम सुरू करायला शासनानं परवानगी दिली आहे. जिम व्यवस्थापक कामालाही लागले आहेत. 6 महिने बंद असलेलं जिम अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर उघडणार आहे. पुण्यातही जिम व्यवस्थापकांनी आपल्या ग्राहकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केलेली दिसतीये. पण आता जिम सुरू राहतील ते एका वेगळ्या पद्धतीनं. म्हणजेच जिममध्ये जायचं असेल तर काही नियम हे आवर्जून पाळावेच लागतील. तेव्हा कसं असेल लॉकडाऊन नंतरचं जिम, ऐकूयात पुण्यातील जिम व्यवस्थापकांकडून. नमस्कार, लोकमत .com मध्ये तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. जे जिम सुरू होणार आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरच जिम सुरू होणार आहेत, त्यानिमित्त आपण पुण्यातल्या काही जिम व्यवस्थापकांशी बोलणार आहोत. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर शासनानं हा निर्णय घेतलेला आहे, यानिमित्त आपण व्यवस्थापकांशी बोलणार आहोत. आपण पुण्यातल्या फिटोलिक या जिम सेंटरला आहोत आणि या जिम सेंटरच्या व्यवस्थापक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारूया की नेमके काय बदल आता जिममध्ये असणार आहेत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे लोकमत .com मध्ये. आपलं नाव सांगता का? मी मनीषा भगत, मी ओनर आणि मॅनेजमेंट बघते या स्टुडिओची, फिटनेस स्टुडिओची. बेसिकली आमचा हा सुरू स्टुडिओ 1 वर्षच झालं होतं, तोपर्यंत लॉकडाऊन सुरू झालेलं आहे, विच इज अनएक्सपेक्टेड. आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आज परमिशन दिलेली आहे की दशहऱ्यापासून जिम्स ओपन करू शकतो. अलॉंग विथ दॅट खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पण आमच्यावरती आलेली आहे सगळ्यांच्या हेल्थची, जे मेंबर्स आमच्याकडे येणार आहेत त्यांची. सो आम्ही मॅनेजमेंट तयार आहोत या सगळ्या चॅलेंजेससाठी. आत्ता नेमके काय बदल केलेले आहे तुम्ही जिममध्ये? म्हणजे सॅनिटाईज हो करतायत सगळे इक्विपमेंट सॅनिटाईज करता आहे की आणखी अजून या व्यतिरिक्तही काही बदल आहेत? हो, सॅनिटायझेशन आधीही होत होतं की जे दिवसातून 2 वेळा होत होतं ते आता आम्हाला फ्रिक्वेंटली आफ्टर एव्हरी बॅच करावं लागतं. इवन आम्ही मेंबर्सना अलाव किती करायचे फ्लोअरवर याचंही सगळं प्लॅनिंग केलेलं आहे की जे आधी आमच्याकडे फ्लोअरवरती 6 मेंबर्स असायचे वर्कआउट करत अलॉंग विथ द ट्रेनर्स, नाव आम्ही ते खूप कमी केलेलं आहे की फ्लोअरवरती 3 मेंबर्स आणि 2 ट्रेनर्स असतील आणि त्यांचेही वर्कआउट प्लॅन आम्ही असे डिझाईन केलेले आहेत की सो दॅट की फ्लोअरवरती सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं जाईल. आणि ट्रेनर्सना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्ही त्यांचे वर्कआउट प्लॅन असे करा की ते मॅक्सिमम 1.5 तासामध्ये फ्लोअरवरून बाहेर जातील, सो दॅट की आम्हाला सॅनिटायझेशनला वेळ मिळेल नेक्स्ट बॅच आतमध्ये येण्याच्या आधी. म्हणजे फक्त सॅनिटाईज करणं एवढंच आता जिम व्यवस्थापकांनी केलेलं नाही, याच्या पलीकडे सुद्धा जाऊन ते काळजी घेत आहेत. जसं की जे काही ट्रेनर्स जिममध्ये असतात त्यांनासुद्धा इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, बरोबर. आणि तुम्ही बघू शकता हे सगळे इक्विपमेंट्स जे आहेत तुम्ही माझ्या आजूबाजूला बघताय अगदी स्वच्छ क्लीन केलेले आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी या सगळ्यांच्या केअरटेकरनी सगळं सॅनिटाईज केलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे आणि हे फ्रिक्वेंटली होणार आहे. तेव्हा जिममध्ये येण्यासाठी अजिबात कुणी म्हणजे हेजिटेट करू नका. बिंदास तुम्ही जसं आधी जिममध्ये जात होता तसं आताही जिम तुमच्यासाठी तितकं सुरक्षित असणार आहे हे या सगळ्याच्या सांगण्यामागचं कारण. आत्ता मला सांगा की जिममध्ये आता काही इन्क्वायरीज येत आहेत का? म्हणजे जसं लॉकडाऊनच्या आधी रेग्युलर बेसिसवर जशा इन्क्वायरीज यायच्यात किंवा जिम लोक लावायचे जिममध्ये यायचे, तसं आता काही इन्क्वायरीज येत आहेत का? कारण की जिम सुरू होणार हे काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आलेली गोष्ट आहे, घोषणा आहे, तेव्हा त्यानंतर काही प्रतिसाद मिळतो आहे का तुम्हाला? नाही, यू कॅन से ॲब्सोल्युटली नो, कारण लोकांमध्ये अजूनही भीती आहे आणि त्यामध्ये जसं की मीडियामध्ये वगैरे आलेलं आहे की जिम ही सगळ्यात जास्त इन्फेक्शन करणारी प्लेस आहे की जिथे टच पॉईंट्स खूप असतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जे मेंबर्स आधी जे आमच्याकडे रेग्युलरली येत होते ते सुद्धा हेजिटेट करत आहेत परत यायला. दो त्यांनी फी पे केलेली आहे अर्लियर तरीसुद्धा ते म्हणतात की विल वेट फॉर सम टाईम, थोडंसं सेटल डाऊन होऊ दे, वॅक्सिनेशन येऊ दे, देन आम्ही परत तेव्हा येऊ असं म्हणतात. बरं, मी इथे काही बाहेर जेव्हा मी जिममधनं एंट्री करत होते तेव्हा काही इन्स्ट्रक्शन्स वाचलेत, तर ते नेमके म्हणजे तुम्ही कोणत्या आधारावर ते इन्स्ट्रक्शन्स लिहिलेत? आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की जर प्रेक्षकांना सांगायचं झालं तर जिममध्ये येताना तुम्ही ग्राहक म्हणून किंवा जिम तुम्ही लावताय किंवा कुठे जाताय जिममध्ये तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे? हो, नक्कीच जेव्हा तुम्ही जिममध्ये येता तेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही आधी येऊन सगळं बघून घ्या, एन्व्हायरमेंट कसं आहे हायजीन पॉईंट ऑफ व्ह्यू अँड फ्लोअरवर किती क्राऊड असतो त्यातमध्ये तुम्हाला कळून जाईल की दिस प्लेस इज सेफ फॉर यू ऑर नॉट.
आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा स्वतःचे नॅपकिन्स कॅरी करा, सेपरेट एक बॅग ठेवा की ज्यामध्ये एखादी सॅनिटायझरची बॉटल असेल, वॉटर बॉटल तुमची सेपरेट असेल. अवॉइड करा, जिममध्ये आमच्याकडे पाणी व्यवस्था आहे पण तरीही अवॉइड करा की तिथून तुम्ही पाणी घ्याल, स्वतःचं कॅरी करा. अगेन जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही मशीन्सला हात लावाल तर तिथे ते झाल्यानंतर बिफोर आफ्टर तुम्ही हात सॅनिटाईज करा तुमचे. या सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या तर डेफिनेटली तुम्हाला काही हार्म होणार नाही आहे. कारण माझ्या मते जर तुम्हाला तुमची इम्युनिटी सिस्टम बिल्ड करायची असेल तर एक हेल्दी खाणं आणि एक्सरसाइज हे दोन ऑप्शन आहेत. अँड फॉर दॅट एक्सरसाइज इज द जिम इज द बेस्ट ऑप्शन. मग अशी आपण बोलत होतो, बोलता बोलता हा मुद्दा निघाला की बरेच लोक महापालिकेचे जे जिमचे किंवा काय म्हणू शकतो व्यायामासाठी जे बाहेर बागेच्या बाहेर वगैरे लावलेले इक्विपमेंट्स असतात तिथे जिम करतात, सकाळी बरीच गर्दी असते त्यांच्यावर. तर तेव्हा तुम्ही मला सांगत होतात की तो म्हणजे ते सेफ नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी, तर या सगळ्याबाबत तुम्ही काय आवाहन कराल? हो नक्कीच, कारण एक केस आमच्या मेंबरच्या बाबतीतच घडलेली आहे की जे इन्स्टेड ऑफ कमिंग इन टू आर जिम ते प्रेफर करतात की बाहेर जे ओपन स्पेसमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत तिथे ते इक्विपमेंट्स मेंटेन नाही आहेत आणि आत्ता पावसामुळे बरंच रस्ट वगैरे जमा झाले, तर ते तिथे सायकलिंग करायला जात होते दररोज. आणि त्यांना आता एक महिन्यामध्ये इतकी मेजर नी प्रॉब्लेम झालेला आहे की डॉक्टरांनी त्यांना कम्प्लिटली रेस्ट सांगितले. सो मी इथं लोकांना हेच आवाहन करेन की स्वतःच्या हेल्थशी खेळू नका. तिथे जाणं ही अगेन तुमच्यासाठी सेफ नाही आहे, कारण तिथे किती लोक किती दिवसभर येऊन ते युसेज करतात आणि अगेन सॅनिटायझेशन तिथं कितपत होत असेल आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, बट आमच्या प्लेसमध्ये डेफिनेटली सॅनिटायझेशनची खूप काळजी घेतली जाईल. तेव्हा कोणत्याही जिममध्ये जाताना तुम्ही आधी म्हणजे डिरेक्टली त्या जिममध्ये व्यायामासाठी न जाता आधी तुम्ही त्या जिममध्ये जा, तिथली व्यवस्था काय आहे ती बघा, त्यानंतर तिथल्या व्यवस्थापकांशी बोला की आम्हाला म्हणजे मी जर उद्या जिममध्ये येतो आहे तर मी काय काळजी घेतली पाहिजे या बाबतीत त्यांच्याशी सगळं डिटेल बोला, ते तुम्हीच माहिती देतील आणि त्यानंतरच जिममध्ये जा आणि व्यायाम करा. प्रॉब्लेम असा होणार आहे एस्पेशली जिम ओनर्सना की जो इन्फ्लक्स वाढेल जिममध्ये लोकांचा तर तो कंट्रोल कसा करायचा, तर तो एक खूप मोठा चॅलेंज आहे आमच्याकरता. झालंय काय की ऑलरेडी मेंबर्स आमचे होते आणि अनटाईम लॉकडाऊन झाल्यामुळे पुढे काय झालं की सगळ्यांना अचानक आम्हाला नोटीस पाठवली की आता जिम्स हे बंद राहतील. जेव्हा जिम्स आता आपण उद्यापासून चालू करू तर तेव्हा सगळीची एकदम गर्दी होईल किंवा क्राऊड जो येईल तर तो कसा कंट्रोल करायचा, तर त्याची आम्ही काही प्रिकॉशन्स पण घेतो आहे. प्लस एक अशी एक गोष्ट आहे की प्रिकॉशन घेऊनसुद्धा त्या क्राऊडला कंट्रोल कसं करायचं हेही आम्ही बघतो आहे. आता प्रॉब्लेम असा आहे पुढे की तो क्राऊड जो आहे तो क्राऊड बॅच वाईज घ्यायचा का तो क्राऊड एकदम पूर्ण क्राऊड हा एकदम बोलवायचा, तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्ण क्राऊड बोलवता यायचा नाही कारण का गव्हर्नमेंटनीच SOP दिलेली आहे आणि त्या SOP अनुसार 6 फूट डिस्टन्स हे मेंटेन ठेवायला सांगितलेलं आहे, तर त्याच्यामुळे हा एक खूप मोठा चॅलेंज आहे जिम ओनर्स करता. दुसरी गोष्ट अशी आहे की जे सॅनिटायझेशन जे होतं जिममध्ये तर ते खूप फ्रिक्वेंट करावं लागेल. ठीक आहे, सो बॅच वाईजच आम्हाला जिम हे ओपन करावं लागेल. सो एक बॅच कमीत कमी एक तासाची असेल, एक तासाची बॅच झाल्यानंतर मे बी पुढचे 15 ते 20 मिनिटं आम्ही एक ब्रेक घेऊ, ब्रेक घेतल्यानंतर परत अख्खं जिम सॅनिटाईज करू आणि परत दुसरी बॅच हे घेऊ. हे मॉडेल हे वर्केबल आहे. आता हे मॉडेल प्रत्येक जिममध्ये कितपत चांगलं निवडता येईल हे प्रत्येक जिमचालकासाठी एक हा मोठा खूप चॅलेंज आहे आणि प्रॉब्लेमसुद्धा आहे. तर पुढे जिम ओनर जे आहेत किंवा जिम ट्रेनर जे आहेत किंवा मेंबर्स आहेत त्यांना मास्क हा कंपल्सरी आहे. फॉर्च्युनेटली राज्य सरकारच्या ज्या गाईडलाईन्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक सांगितलेलं आहे की तुम्ही N93 मास्कचा यूज करू नका, विच इज अ व्हेरी गुड स्टेप. तर डबल क्लोदिंगचं मास्क किंवा एक क्लोदिंगचं मास्क हे कंपल्सरी असेल. प्रिकॉशन्स आम्ही काय घेतोय तर सॅनिटायझेशन तर दर बॅच नंतर आपण करतोच आहोत, त्याच्यानंतर पुढे पुढे UV Type C लाईट हाही आम्ही यूज करू टू डिसइन्फेक्ट द जिम. त्याच्यानंतर आपल्या जिममध्ये इथॉसमध्ये एस्पेशली एक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं ॲपसुद्धा आपण आणलेलं आहे. सो हे जे ॲप आहे हे काय करतं की कुठला मेंबर किती वाजता आला आहे आणि कधी गेला आहे हे प्रॉपर टाईम सकट
प्लस टाइम विथ त्या मेंबरचं बॉडी टेम्परेचर काय आहे आणि त्याचा ऑक्सि SPO2 लेवल्स काय आहेत हे सगळे त्या ॲप्लिकेशनमध्ये कळतात. सो हे फक्त मेंबर्सला आणि ट्रेनर्सला हे मॅन्युअली त्या ॲप्लिकेशनमध्ये एंटर करावं लागेल, पण हे ॲप कम्प्लिटली त्याच्यामुळे कॉन्टॅक्टलेस होऊन जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्लोव्ज वापरणं किंवा सर्जिकल ग्लोव्ज वापरणं हे ट्रेनर्सना किंवा जिम मेंबर्सना यूज करता यायचं नाही. गव्हर्नमेंटने सुद्धा असं काही सांगितलं नाही की तुम्ही हे यूज करा, पण हे यूज न केलं बरं, कारण का सेफ्टी सुद्धा ट्रेनर्सची आणि मेंबरशी हे खूप महत्वाची आहे. तुम्ही जिममध्ये जर का ग्लोव्ज घातले सर्जिकल ग्लोव्ज तर तुमच्या हातातनं बार किंवा डंबेल किंवा कुठलंही वजन हे सटकू शकतं. तर त्याच्यामुळे हे ट्रेनर्सना किंवा जिम मेंबर्सना यूज करता यायचं नाही. गव्हर्नमेंटने सुद्धा असं काही सांगितलं नाही की तुम्ही हे यूज करा, पण हे यूज न केलं बरं, कारण का सेफ्टी सुद्धा ट्रेनर्सची आणि मेंबरशी हे खूप महत्वाची आहे. तुम्ही जिममध्ये जर का ग्लोव्ज घातले सर्जिकल ग्लोव्ज तर तुमच्या हातातनं बार किंवा डंबेल किंवा कुठलंही वजन हे सटकू शकतं. तर त्याच्यामुळे प्रिकॉशनरी मेजर म्हणून हे आपण हे इट इज कम्प्लिटली अनसेफ. सो असे मी सांगू शकतो. बऱ्याच जिम व्यवस्थापकांनी जिमसाठी काही जागा भाड्याने घेतल्या आहेत, काहींनी जिम इक्विपमेंटसाठी लाखोंचं कर्ज काढलंय, शिवाय या इक्विपमेंटच्या महिन्याचा मेंटेनन्स खर्चही हजारो रुपयांचा असतो. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ग्राहकांचे आधी भरलेले पैसेही जिम व्यवस्थापकांकडे अडकले आहेत. व्यवसाय पार बुडाला असतानाही सगळ्यातून मार्ग काढत जिम व्यवस्थापक जिम सुरू करण्यासाठी योग्य ती पावलं उचलत आहेत. तेव्हा जिमला जाताना आपणही नियम पाळून योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, जे आपल्या वतीने जिम व्यवसायालाही पूरक ठरेल.